आज काय तर म्हणे तिथे मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये आणि काही तुमच्या मशिदींमध्ये फतवे निघत आहेत की काँग्रेसच्या उमेदवारांना सगळ्या मुसलमान समाजांनी मदत करावी, मत द्यावीत. अनेक मुसलमान आहेत जे सुज्ञ आहेत, ज्यांना अकला आहेत, ते यांच्या वाट्याला जाणार नाहीत. त्यांना समजते काय चाललंय राजकारण. ते आता या निवडणुकीच्या तोंडावरती हे तुम्ही फतवे काढताय. समजले कोण हे तुम्ही? मुस्लिम समाजाला काय समजलं तुम्ही? तुमची घरची गुरढोर आहेत. त्यांनाही समजतंय कोण कशाप्रकारे काय चाललंय आणि कोण आपल्याला वापरून घेतंय ते. पण बघा, निवडणुकीच्या तोंडावरती फतवे काढले जात आहेत. काँग्रेसला मतदान करा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा. जर हे मशिदींबंद हे मौलवी जर समजा यांना फतवे काढत असतील की यांना मतदान करा म्हणून, मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुरलीधर मोहोळ असतील, भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे अजित पवारांचे जे उमेदवार असतील, त्याला भरघोस मतांनी मतदान करा. ही जी अनेक लोकांची जी चळवळ चालू आहे ना, चळवळ काँग्रेसला मतदान करण्याच्या दृष्टिकोनातनं, हे कशासाठी? कारण गेल्या 10 वर्षामध्ये तोंड वरती नाही काढता आलं यांना.